वंदेतां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शरदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुण्डरीकाय धातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरंगं नीलाम्बुजश्यामलकुमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन् जय जय नवलकिशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता कुळीची हे कुळ देवी केली ठावी संतानी बर्वे झालो शरण गेलो गविलो संकटी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरता एक पॉईंट इको ठेवा. आपला देह अखंड जीजीव नारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकलकंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा कुळाचं कुळदैवत असणारी देवी त्या देवीचे यथार्थ स्वरूपाची ओळख करून देणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी वावरण क्षेत्र घोटका या आपल्या गावामध्ये मागच्या वर्षीपासून हा उत्सव या ठिकाणी अंबादास महाराजांच्या माध्यमातून सुरू आहे आणि उत्सव त्याला म्हणतात जो वाढत राहतो त्याला उत्सव म्हणतात. हा म्हणून गेल्या वर्षीपेक्षा आज सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत, आहे की नाही. सर्वच गोष्टीमध्ये एक मंडपही सुंदर आहे, स्टेजही भव्य दिव्य आहे, साऊंड सिस्टीमही छान आहे, मृदंगाचार्य गायक वादक मंडळी आणि मीडिया दोन तीन पत्रकार बंधवसुद्धा या ठिकाणी आहेत, आहे का. सर्वच मंडळी अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे म्हणून महाराजांचा अंबादास महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. मागच्याही वर्षी मी आलो होतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग महाराजांच्या प्रेमामुळे आलेला आहे. त्या निमित्तानं मृदंगाचार्य हरिभक्तपरायण
मृदंगाचार्य महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक भरत महाराज पठाडे यांचे बंधू शत्रुघ्न महाराज पठाडे या ठिकाणी आज उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. माझे मित्र हरिभक्त परायण मृदंगाचार्य आमचे हाके महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो, ज्यांचा आपण सुंदर गायन ऐकलं ते हरिभक्त परायण आमचे मित्र. आमचे सद्गीर महाराज पांडुरंगजी महाराज सद्गीर महाराजांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्त परायण आमचे अंकुश महाराज हरिभक्त परायण काय सुंदर सनई वाजवली महाराजांनी, आहे की नाही. अंकुश महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो हरिभक्त परायण. संभाजी महाराज वा हरिभक्त परायण संभाजी महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद. आणि महाराष्ट्राचा लाडका आवाज आता ज्यांच्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलेला आहे असे हरिभक्त परायण आमचे संजय महाराज हजारे त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि गेले 7 दिवस झाले पश्चिम महाराष्ट्रातून आपल्या या मराठवाड्यामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, खरं तर त्यांचा भाग अतिशय सुंदर सुपीक आहे बरं का, पण अशा भागातून सुद्धा महाराजांच्या प्रेमामुळे आमचे विशाल महाराज तिकांडे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. सर्वच वारकरी शिक्षण संस्थेतली महाराज मंडळी, दोनही चोपदार महाराज, विनयकरी महाराज, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. सेवेला सुरुवात विठ्ठल आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये कुळाचं कुळदैवत असणारी देवी, त्या देवीची यथार्थ स्वरूपाची ओळख महाराज म्हणतात आम्हाला संतांनी करून दिली. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, कुळाचं कुळदैवत असणारी देवी संतांनी आम्हाला ठावी करून दिली. मुळात ती देवी आम्हाला प्राप्त होती, पण अज्ञानामुळे तिचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं, आणि ते ज्ञान आता आम्हाला संतांनी करून दिलं. ज्ञान करून दिल्यामुळं काय झालं, बरं झालं. काय बरं झालं, ज्ञान करून दिल्यामुळं आम्हाला त्या देवीला शरण जाता आलं. बर्वे झालो शरण गेलो, आणि शरण जाण्याचा परिणाम उगविलो संकटी. अनादिकालापासून आमच्या पाठीमागे एक संकट लागलं होतं जन्म मरणाचं, त्या संकटातून आमची मुक्तता झाली. बऱ्या देवीला देवाला साधू संतांनी आग्रह धरून नावा रूपाला आणलं. देवाला आणावं लागतं, तुम्हा आम्हाला यावं लागतं, संत आपल्या इच्छेने येतात आणि आपल्या इच्छेने जातात. म्हणून महाराज म्हणले आणिला रूपाबळी, आणिला ही रूपाबळी करोनी खळे हरिदासी. तर परमात्म्याला सहजासहजी नावा रूपाला आणलं नाही, त्याच्यासाठी साधू संताला आग्रह धरावा लागला बरं का. निर्गुण निराकार असणारा परमात्मा त्याला सगुण साकार व्हायला भाग पाडलं संतांच्या आग्रहाने. जे पाठ आहे ते बिंदास्त बोलत चला. अव्यक्त निराकार बोला बोला, नाही जा आकार जिथून चराचर हरीशी भजे, रंग नही रूप नही नही वर्ण छाया निराकार निर्गुण सुचि रघु राहा. देवाला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया असं काहीच नसणारा परमात्मा त्याला आकाराला उकाराला मकाराला चकाराला रंगाला रूपाला वर्णाला छायेला ज्यांनी आणलं त्यांना म्हणतात संत. पण तो सहजासहजी नाही, करोनी खळे हरिदासी. खळे म्हणजे अट्टहास्य, आग्रह धरावा लागला बरं का. आणि देव नावा रूपाला आल्यामुळं त्याला भजन सोपं झालं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा, भजन सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद महाराज म्हणतात माझ्या जीवनात झाला. कोणत्या कोणत्या गोष्टीचा आनंद झाला, माझ्या कुलदैवताची ओळख मला संतांनी करून दिली, ओळख झाल्यामुळं मला शरण जाता आलं, शरण गेल्यामुळं संकटातून मुक्तता झाली, देव नावा रूपाला आल्यामुळं शरण जाणं सोपं झालं. या सर्व गोष्टीचा आनंद माझ्या जीवनात झाला. आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी मी संतांच्या समागमामध्ये गेलो. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. मी संतांच्या समागमात गेलो आणि माझा आनंद मी नाचून प्रगट केला. बघ मी हे महत्वाचं आहे, आपणही नाचतो पण आपल्या नाचण्यात प्रेम असेल का नाही शंका आहे, बोलत चला बरं का. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते प्रेमानेच ना, प्रेमाने का खुन्नस खुन्नस हे नाचणे पण हे तिरस्काराचं आहे. लग्नात नवर देवाच्या पुढे डीजे डॉल्बीवर पोरं नाचतात, त्या नाचण्यात प्रेम असतं का नाही, टाकलेली असते ती जिरवायची असते, हे का नाही. हे मस्तीचं नाचणं आहे. निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं, लग्नातलं नाचणं मस्तीचं, आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं. इथं नाचणं सुद्धा एक प्रकार, इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. मध्ये पोरायला काय जेवण जास्त झालं म्हणून जिरवाय लागले का ते नाही, इथं नाचणं सुद्धा एका प्रकारची भक्ती आहे. लक्ष देऊन ऐका, फक्त त्या नाचण्यात प्रेम असलं पाहिजे. तुम्ही भागवत कथा ऐकत आहात ना भाईजींच्या मुखातून. भागवताच्या पहिल्या दिवशी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे
जेव्हा भक्ती माता भगवंताच्या भजनामध्ये नाचत राहते की नाही, नारदजी भक्ती ज्ञान वैराग्याला भागवत सांगतात तेव्हा भक्ती माता स्वतः भगवंताच्या भजनामध्ये नाचत राहते. ननर्थ मध्ये त्रिकमेव तत्र, स्वतः भक्ती भगवंताच्या भजनात नाचत राहते. म्हणून इथं नाचणं सुद्धा एका प्रकारची भक्ती आहे, बरोबर आहे. म्हणून गाये नाचे उडे बोला आपुलिया छंदे, मनाचे आनंदी आवडीने नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगे. कीर्तना भजनात नाचायला लाजायचं नाही. काही बाया म्हणतील महाराज नाचा वाटतं व पण गिराईक धड नाही ना. घरी गेल्यावर जर म्हणलं लय संतीन झाली होती आहे का, भीती वाटते ना. काही बाया म्हणतील मालक चांगले हो पण आमच्या गावातले लोक चांगले नाही. लोक काय म्हणतील एवढ्या वाक्यामुळं जीवनातले बरेचसे स्वप्न अपुरे राहतात, बरं का. आता इथं जर एखादी म्हातारी बाई उभी राहिली आणि पावली खेळायला लागली, खाली बसलेल्या बाया दम धरतील का. खाली बसलेल्या बाया म्हणतील मा या डंगरीला काय करायचं या वयात, बोलतील ना असं आहे की नाही. तू का म्हणे तुम्ही ऐका वचन, तेजोनिया जन भक्ती करा. भजन कीर्तन करताना लोक तुम्हाला बोलणार याच्यात काही शंका नाही हा, पण भजना कीर्तनात नाचायला लाजायचं नाही. कोणी म्हणाल मी मोठ्या घरची बाई आहे, मीराबाई एवढ्या मोठ्या घरची आपण नाही आहे. मीराबाई राजपूत समाज राजघराणा राजाची पोरगी होती पण भजनात नाचायला लाजली नाही म्हणतात ना. हरिगुण गावत 90 लावत नाही हा, हरिगुण गावत नाचुंगे. महाराज म्हणतात मीरा दिवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, राणा की रजधानी छोड़ी लोक लाज सब तोड़ी, मैं तो आईसी भई बवरिया हो. मीरा दिवानी हो गई रे, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया, तेरे बंसी पे जाऊ बलिहार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, मैं तो नाचूंगी तेरे दरबार रसिया, पग घुंघरू बा नुसत
नाचले नाही तर पायात घुंगर बांधून नाचले. म्हणून आपल्या जवळ असणारा आवसा ते आवशेकर महाराज पायात घुंगर बांधूनच चक्री भजन करतात, आहे की नाही? लक्ष देऊ नये का? म्हणून इथं नाचणं सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. ते बाबा उभारवर नाचले का नाही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला. इथं नाचणं सुद्धा एका प्रकारची भक्ती आहे. नाही काही करता आलं ना तर देवासाठी नाचणं तरी देव प्रसन्न होत राहतो. महाराज लक्षात ठेवा, महाराज म्हणले ते नाचणं सुद्धा माझं देवाला आवडलं आणि माझी संकटातून मुक्तता झाली. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, फक्त त्या नाचण्यात प्रेम असा बर का. नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जन तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का बरं का. एखादा शब्द जरी ऐकण्यातला चुकला तर तुमची लिंक तुटून जाईल आणि लिंक तुटली की पुढं काय सांगतो हे काही कळणार नाही. त्याच्यामुळं सर्वांगाचे कान करून ऐका एवढी तुम्हाला माझी विनंती आहे. जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा. एखादा प्रश्न विचारला तर बोला, चुकलं चुकू द्या, मी काय तुमची फाशीची शिक्षा सुनावणार नाही तुम्हाला. चुकलं तर चुकू द्या पण बोलत चला. तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये देवीला शरण जात असताना आपल्याला दिसतात. काही वारकरी संप्रदायाच्या अभ्यासू लोकाला एकनिष्ठ लोकाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल. विचार महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज हे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहेत आणि पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त असणारे तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात हा पहिला प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभा आहे. तुकाराम महाराज पांडुरंगाशी एकनिष्ठ आहेत कशावरून, सानप महाराज सांगतात म्हणून नाही, महाराजांच्या मुखातल्या प्रमाणावरून. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा चुकनो हे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे हिने सुषमन झाले हाव भरी परत माघारी येत नाही किंवा घेत नाही समचरण दृष्टी बोला विटेवरी साजिरी तेथे माझे हारी वृत्ती राहो विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमुची जीवन आगम निगमाचे स्थान एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती बहु लाज वाटे चित्ता अनिकाशी देव म्हणता. महाराज म्हणतात शतखंड माझी होईल रसना तरी या वचना पालटेल. माझ्या मनाला चित्ताला लाज वाटते इतराला देव म्हणत असताना एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला आहे. महाराज म्हणले आमचा पांडुरंगाशी भाव कसा जोडलेला आहे माहिती का, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रता बायला आपला नवरा सर्वस्व असतो, आहे की नाही. पतिव्रता नेने अनिकाची स्तुती सर्व भावी पती ध्यानी मनी. जिच्या ध्यानी मनी पतीचं चिंतन असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचे जिने भ्रताराच्या वर्तमाने आपल्या पतीचं वर्तमान जाणून जिचं जगणं असतं तिला म्हणायचं पतिव्रता. पतिव्रतेचा भाव तिचा पती तिचा देव एवढा एकनिष्ठ भाव पतीशी जोडलेला असतो आम्हा नारायण तैसा. पतिव्रता बाईला आपला नवरा सर्वस्व असतो मायावर. कुणाला म्हणायचं पतिव्रता, जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं बोला ना, धाडस नाही होत का बोलायचं, बोला जी पतीची सेवा करते तिला काय म्हणायचं, थोडं जोरात बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढंच जोरात बोला, त्याचा तर आवाज एका मिनटात दाबते म्हणा. इथं कशी बोलू तशीच बोल माझा. जी नवऱ्याची सेवा करते तिला काय म्हणायचं, पतिव्रता. कारण पती कोण असतो, परमेश्वर. म्हाऱ्या बायाच्या भाषेत आपल्या इकडे पती कोण असतो, परमेश्वर असतो, बरोबर आहे ना. पती कोण असतो बोलाय परमेश्वर हो. पती कोण असतो, परमेश्वर असतो माया हो. पती परमेश्वर असतो पण परमेश्वर दारू पित नसतो ना, हे बी तेवढंच कराय. मग कुणा कुणाचा परमेश्वर दारू पितो, हातवर करा बरं. मी दारू सोडायचा उपाय सांगतो, करा हातवर. बापरे एवढे सज्जन माणसं घोटक्यात.
बर जाऊ द्या, नका यांच्या छात्या कशा धडधड करायला पण, करतिक का हात वर, बर जाऊ द्या, नका हात वर करू माया हो, पण तुमच्या मनाला तर माहिती आपलं गिराईक पेते, बरोबर आहे ना। मला अजून सूक्ष्मता सांगायची याच्यातली, हजारे महाराज त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो, ऐका बरं, त्यांना माहिती आहे माझा मालक दारू पितो, पण तरी एवढ्या माणसात हात वर करून त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही। एवढ्या माणसात त्यांची इज्जत घालवणं हा पतिव्रतेचा पत्नीचा धर्म नाही, म्हणून त्या बिचाऱ्याने हात वर केला नाही, तुम्ही लाजा धरा, बरोबर आहे ना। तिने एवढ्या माणसात आपली ठेवली बाबा, दोन चार युट्यूब चॅनल होते, हात वर केला असता तर काय झालं असतं, ऐका नाही, एवढ्या माणसात आपली इज्जत ठेवली, पण आता आपण बंद केलं पाहिजे, बरोबर आहे का नाही। आता आपण एक निर्णय करूयात की बाळू मामाच्या सप्ताहामध्ये, महाराज गेल्या वर्षी आम्ही सप्ताह ऐकला, सुरुवात होती आमची, पण दुसऱ्या वर्षीच्या सप्ताहात सानप महाराजाचं कीर्तन ऐकलं आणि त्या दिवसापासून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात केली, हे गरजेचं आहे। दारू गांजा मत पिऊ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लो का दाम करज कर तुम्हें मिट्टी आती है। अरे नशा करायची तर हरिनामाची करा, हरिनामाची नशा केली की माणूस एवढा सप्ताह करत असतो महाराज, विठाला पतीची सेवा करणं हा पत्नीचा काय आहे, धर्म आहे, कारण कसा जरी असला तरी त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे। आमच्या इकडची एक मन आहे बघा, पदरी पडलं धोड, बोला 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 आणि बोलून कराव गोड, कसं जरी असलं तरी आता करता काय, भला हो बुरा हो कैसा भी हो, भला हो बुरा हो कैसा भी हो, मेरा पति मेरा देवता हो, मेरा पति मेरा देवता हो, कसा जरी असला तर माझा परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं हा पत्नीचा धर्म आहे। आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला पांडुरंग त्याप्रमाणे आहे। महाराज म्हणले, लक्ष देऊन ऐका बरं का, तुकाराम महाराजच नाही, वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही संतांचं चरित्र बघा, त्यांचा एक भाव आणि एक देव जोडलेला आहे। नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या, प्रेममूर्ती बाल भागवत लडीवाळ भक्त म्हणून नामदेवरायाला संबोधलं जातं बरं का। नामदेवरायाचा अधिकार जर आपण पाहिला तर नामदेवराय 5 वर्षाचे असताना नामदेवरायाचे वडील दामोशेट्टी घरी नव्हते, नामदेवरायाच्या आईनं आवाज दिला, नामा आज तुझे बाबा घरी नाही आहेत, आज देवाला नैवेद्य घेऊन तुला जायचे। नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले, नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, ऐकताय ना माय, नामदेवरायाच्या आईनं सांगितलं, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये, आपली आई काय म्हणते, देवाला नैवेद्य दाखवू नये। नामदेवराय नैवेद्य घेऊन निघाले आणि दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला आणि देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागली। लक्ष देऊन ऐका बरं का, दगडाचा देव खात असतो का, बोला ना, दगडाचा देव खात असतो का, नाही। पण नामदेवरायानं केलेला चमत्कार बघा, दगडाच्या मूर्तीच्या समोर नैवेद्य ठेवला, देवाच्या खाण्याची वाट पाहायला लागले, देव खायला तयार नाही। नामदेवरायाला असं वाटलं, रोज बाबा नैवेद्य आणतात तर देव खातो आणि आज मी आल्यामुळं देव खात नाही। नामदेवराय देवाला म्हणले, देवा तू जर नैवेद्य नाही ना खाल्ला, तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल। नामा म्हणे, तुझला शरण चरण कमळावरी शिरा पटेल, घेऊन आलो नैवेद्याला एक तरी घास घे विठ्ठला, ऐका तुझ्यासाठी नैवेद्य घेऊन आलो देवा, एक घास तरी तुला घ्यावं लागेल, अहमदपूर वरून पार्सल आणले, अर्धी तरी तुला हाणावं लागेल। माणसं आग्रह करतात, अरे एवढ्या लांबून आणलं तू घेत नाही म्हणजे बरोबर आहे गे, बरोबर आहे गे, हा पैसा ठेवा हे बरोबर नाही का, लक्षात घ्या। नामदेवराय म्हणले, तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर तुझ्याच पायावर डोकं आपटून मी माझा प्राण देईल। चमत्कार बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवू ती लागली नाम्या सवे नोय, हा सामान्य महिमा संता
देवाचा निवेद्यातीचा मूर्ती जीवी ऐकते ना तुम्ही, दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेव रायाचा आजचा नैवेद्य देवाने खाल्ला. महाराज म्हणले नोय हा सामान्य महिमा संताचा महिमा सामान्य नाही हे अंबादास महाराजाकडे पाहून तरी लक्षात घ्या. संत म्हणते बाळू मामा असतील, तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, निळोबारा असतील, चोखोबारा असतील, ज्यांना आपण संत म्हणतो त्या संताचा महिमा सामान्य नाही महाराज. शाब्दिकाचे काम नाही आता. नामदेव रायाचा आजचा नैवेद्य देवांनी खाल्ला, लक्ष देऊन ऐका बरं का, दगडातून देव प्रगट झाला आणि नामदेव रायाचा आजचा नैवेद्य देवांनी खाल्ला. आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात, बोला आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही, मग नामदेव रायाचा आजचा नैवेद्य खाल्ला नाही का माया हो, बोला 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 बोला, खाल्ला का खाल्ला, खाऊ घालणारा नामदेव रायासारखा असेल तर देव दगडातून प्रगट होऊन खायला तयार आहे. खाऊ घालणारा आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खायला तयार नाही. आपल्या डाव्या हातात भाकर असते आणि उजव्या हाताने काठी लपवलेली असते. यो यो कुत्र जवळ येईपर्यंत भाकर दाखवायची, कुत्र जवळ आले की भाकरीचा हात माग करायचा आणि काठीचा टोका टाकायचा. जेवण का सांगा, जेवण दोन पद्धतीनं होतं युट्यूबवाले दादा हो, युट्यूबवाले दादा जेवण दोन पद्धतीनं होतं. खाणाऱ्याला भूक असावी, एकदम मोबाईल पाहायचा असेल तर पाच मिनिटाचा वेळ देतो, सगळ्यांनाच पाहून घ्या, पाच मिनिटं पाहून घ्या. आपल्याला मोदीचे मेसेज येतात, पुन्हा ते साहेब रागवतील आपल्यावर, बरोबर आहे ना, आपला रिप्लाय नाही गेला तर हो बरोबर आहे ना, त्याच्यामुळे तेवढं करा पटकन, आपण थांबूयात तेवढं दोन पाच मिनिटं. आहे का अर्जंट कोणाला, हा नाही का, मग मोबाईल बंद. आता जर हात लावला ना एखाद्याने लयावकडे महाराज, ते लहान लेकराचं डायपर जसं सारखं उघडून पाहावं लागतं का, तसे सारखं मेसेज आला का मेसेज आला का, या असं या मोबाईलचं अवघड काम झालेलं आहे लक्षात घ्या. चला काय सांगतो तुम्ही, महाराज म्हणले आपलं म्हणणं होतं दगडाचा देव खात नाही. जेवण दोन पद्धतीनं होतं, एक तर खाणाऱ्याला भूक असावी नाही तर खाऊ घालणाऱ्याचं प्रेम असावं, बरोबर आहे ना, खाणाऱ्याला भूक असावी नाही तर खाऊ घालणाऱ्याचं प्रेम असावं. नामदेव रायाचा आजचा नैवेद्य देवाने खाल्ला, एवढं नामदेव रायाचं देवाचं प्रेम. मग नामदेव रायाचं देवाचं ठरलं म्हणे नामा तुलाही माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, आज आपल्या दोघांमध्ये करार करायचा. काय करार केला बघा नामा, आजपासून तू मला सोडून कुठं जायचं नाही आणि मी तुला सोडून कुठं जाणार नाही असा करार केला आहे का. पण काही दिवसानंतर माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. भूतलावरचे तीर्थ पाहावे नयनी, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. हस्तो पवित्र येदी दान पुण्य, पादो पवित्र येदी तीर्थयात्रा, कंठो पवित्र येदी नाम घोष, हृदयो पवित्र येदी ब्रह्मनिष्ठा. हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये हस्तश्च भूषणम दानम, हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये, बरोबर आहे ना.
माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवय जात नाही, का नाही? पायाचं भूषण आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, कंठाचं भूषण आहे नामस्मरण करण्यामध्ये, आणि हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करण्यामध्ये. माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं, मग नामदेवरायाला न्यायचं ठरवलं. माऊली नामदेवरायाकडे आली, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्या बरोबर यावं अशी इच्छा आहे. नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही, म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवाना सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही, मी येऊ शकत नाही. माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ. माऊली पंढरपूरला आली, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे. पांडुरंगानं मग सांगितलं चांगली गोष्ट आहे, सोबत नामदेवरायाला घेऊन जायची इच्छा आहे. पांडुरंग म्हणले मग जाना घेऊन. नामदेवराय शेजारीच उभे होते, म्हणे देवा कालच आपलं ठरलं होतं, तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता. कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून. हा अगोदर खरंच बोलत होतो, आता बदललो, आहे का नाही? कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले नामा आपलं लाग जरी ठरलं असेल, ऐका, वस्तू आपली असू द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं. प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप माऊली आल्याच्या नंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे. ऐका, नामदेवरायाला देवाचा विरह सहन होत नव्हता. नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक अट आहे, माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, पूर्ण भारताचं भ्रमण मी करेल, तीर्थक्षेत्रामध्ये मी जाईल, मंदिरापर्यंत जाईल, सभा मंडपात जाईल, गाभाऱ्यात जाईल, पण त्या मंदिरात गेल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर जर मला तुमच्या सारखा देव दिसला नाही. ज्या देवाचे विटेवर पाय नाही आणि कटेवर हात नाही असा देव जर मला दिसला नाही तर मी त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही, एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना. ते तुकाराम महाराज देवीला शरण का जातात? या परंपरेतलेच तुकाराम महाराज आहेत ना, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो निया. तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरंय, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरंय. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात, बघा माझ्याकडे लक्ष द्या. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरंय, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरंय. दोन्ही गोष्टी कशा खऱ्या? संभाजी महाराज उदाहरण सांगतो म्हणजे कळेला. शत्रुघ्न महाराज आणि हाके महाराज दोघं मित्र, महादेव महाराज आहे ना, हाके महाराज, महादेव महाराज आणि शत्रुघ्न महाराज दोघं मित्र. दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. अहमदपूरच्या बस स्टँडला गेले आणि दोघांना पुण्याला जायचं होतं, पुण्याला जायचं होतं, पण गाडी यायला थोडा उशीर होता. आणि तिथे एक हॉटेलवाला समोरच जिलेबी तळत होता, आहेत हॉटेल आहेत ना समोर, ते हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग शत्रुघ्न महाराजाला इच्छा झाली जिलेबी खायची. शत्रुघ्न महाराज महादेव महाराजाला म्हणले महादेव जिलेबी खायची इच्छा आहे रे. महादेव महाराज म्हणले बा तुला जिलेबी खायची इच्छा आहे, पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. हा
माझ्या खिशात काही पैसे नाही. शत्रुघ्न महाराज म्हणले पैसे तर माझ्याकडे बी नाही पण खायची इच्छा झाली ना, खायची इच्छा झाली. महादेव महाराज म्हणले अरे पैसे नाही मग खायचं कसं. शत्रुघ्न जरा धाडशी माणूस म्हणे पैशाचं बघून घेऊ आपण, पैशाचं पुढचं पुढं बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना खायची म्हणे. त्या हॉटेल आता महादेव म्हणे मला काही खायचे नाही, तू पैसे नाही खायचं कसं काय, तू जाय म्हणे तुला खायचे तर काय. आणि ते गेले मग शत्रुघ्न महाराजांना हॉटेलवाल्याला म्हणले हो पावशेर जिलेबी द्या. हॉटेलवाल्याने जिलेबी दिली आणि एक उडची टाकून तिथं जिलेबी खात बसले. महादेवला वाटलं अरे ह्याच्याजवळ पैसे नसून हानायला लागलं, आपल्याला काय अडचण आहे खायला, पहिले ते याला मागतील नंतर आपल्याला मागतील, जे त्याचं होईल ते आपलं होईल, काय करायचं. म्हणले हो मला बी पावशेर जिलेबी द्या. आणि महादेव महाराजांनाही जिलेबी घेतली आणि खुडीची टाकून खात बसले. मग शत्रुघ्न महाराजाची जिलेबी खाऊन झाली, शत्रुघ्न महाराजाने हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे ओ पैसे. शत्रुघ्न महाराज म्हणले ओ अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. काय म्हणले? अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे खोटं बोलताय तुम्ही, अहो तुम्ही पैसे नाही दिले, पैसे द्या पहिले. अहो म्हणले तुम्ही अगोदर पैसे घेतले नंतर जिलेबी दिली, ते म्हणायचे तुम्ही पैसे दिले नाही. शत्रुघ्न महाराज म्हणले तुम्ही अगोदर पैसे घेतले. या दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. तेवढ्यात महादेव महाराज मधीच उठले, म्हणले ओ तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला म्हणे नाही 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 नाही, तुम्ही दिलेले आठवणी द्याने दे. वा शत्रुघ्न महादेव महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता शत्रुघ्न शत्रुघ्नचं पाहून घेईल, आपल्याला काय करायचं. हा हॉटेलवाल्याचं शत्रुघ्नचं चांगलं भांडण सुरू झालं. 10-5 माणसं एकत्र आली, काय झालं काय झालं काय झालं. हॉटेलवाला म्हणे अहो जिलेबी खाल्ली आणि पैसे दिले नाही. शत्रुघ्न म्हणे अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे घेतले नंतर जिलेबी दिली. महाराज माणूस मी जिलेबीचे पैसे ठेवणार आहे का, खोटं बोलतो हॉटेलवाला. ते बाकीचे ऐकणारे म्हणले हे बघा तुम्ही म्हणता दिले तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार नाही. तारीख घ्यायला का आम्ही नव्हतो, तुम्ही म्हणता ठरलं तुम्ही म्हणता नाही ठरलं, आता पण आम्ही बोललोच नाही ना तुम्हाला फोनवर, अशानं हा वाद मिटणार आहे का. आता आम्हाला तरी काय माहिती आहे बाबा, हे काम करा म्हणे, हे अशानं वाद मिटणार नाही. इथे एखादा तिसरा माणूस होता का. हॉटेलवाला म्हणे हा हे होते तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे माणसं म्हणले का हो यांनी यांना पैसे दिले का. महादेव महाराज म्हणले जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नाही कहूंगा, जे बोलेल ते खरं बोलेल. मग सांगा म्हणे यांनी यांना पैसे दिले का. या शत्रुघ्न महाराजाने हॉटेलवाल्याला पैसे दिले का. ते महादेव महाराज म्हणले बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे शत्रुघ्न सुद्धा हॉटेलवाल्याला पैसे दिले. कळलं तुम्हाला? यांनी दिले नाही हे बी खरंय आणि यांनी दिले नाही हे बी खरंय, कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात. तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरंय, एक निष्ठा देत बाधा येत नाही हे सुद्धा खरंय. कारण का ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे, पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग. जे शाळेत गेले त्यांना कळेल, वर्णन पांडुरंगाचंच आहे, वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे स्त्रीलिंगातही आहे आणि नपुसक लिंगात सुद्धा आहे. याचे प्रत्यय तो ती ते, याचे प्रत्यय आहे तो ती ते. पुल्लिंगात पांडुरंगाचं वर्णन बघा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव, तो हा माधव बरवा, तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. आता नपुसक लिंगातलं वर्णन, सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटे वरी ठेवनिया, ते हे सर्व नाम नपुसक लिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगातलं वर्णन, ए ग ए ग विठाबाई बोला, ए ग ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. भीमानी चंद्रभागा ए ग ए ग विठाबाई
विमानी चंद्रभागा वाह 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 क्या एक एक विठाबाई कुठली नारायण गावची का नाही माझे पंढरीची आई विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा विठाबाई म्हटलं पण कुणाला पांडुरंगाला संबोधून विठाई किठाई माझे कृष्णाई का नाही रंगा येई वो येई रंगा येई वो येई असे किती सुद्धा प्रमाण स्त्री रूप घातली मी तुम्हाला सांगेल आवदो बोला उदो बोला कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो पंढरपूरला गर्दी कधी कधी असते आषाढी कार्तिकी पुंडली कधी वटा शोभे वाळवंटी हो पुंडली रायाचं मंदिर कुठं आहे वाळवंटामध्ये पुढचं ऐका एका जनार्दनी आंबा उभी आंबा म्हटला एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवो नि कटी वो हे वर्णन कोणाचं आहे मै आजाच पांडुरंग नाही हे पांडुरंगाचं वर्णन आहे आंबा म्हटलं पण कर ठेवो नि कटी आणि हेच खरे देवीचे भजन आहे ना नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं तिरची टोपी वाकड्या वांगावरी ग देवीचे नजर शिंगाड्या बोकडा महाराजाचे गाणे या तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे आणि देवी आणि देव वेगळा नाही देव देवी मीची पाहू भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल हा समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली आता काला ओस्तोर मरू नये हा नंतर कधीतरी एखादी बाई मेली मेल्यावर मग लोक नाडी तपासतात नाडी बंद केली की समजतात ही मेली मेल्यावर काय म्हणतात हिच्यातली आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला आत्मा गेला बाई मेली तर आत्मा गेला आणि माणूस मेला तरी आत्माच गेला मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना नाही म्हणत का आत्मतत्वात भेद नाही भेद शरीरात आहे शरीरात का भेद आहे दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं तसं देवी आणि देव तत्वाने एक आहे अजून सोपं करून उदाहरण सांगतो हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे वायर नाही माईक चालण्यास चला माईक चालण्यासाठी काय पाहिजे लाईट लाईट नाही पाहिजे करंट पाहिजे लाईट हा हे लाईट लावलेली आहे की नाही माईक चालण्यासाठी बरोबर ना साऊंडवाली माईक चालण्यासाठी काय पाहिजे करंट पाहिजे फॅन चालण्यासाठी काय पाहिजे करंट करंट पाहिजे लाईट लागण्यासाठी काय पाहिजे करंट पाहिजे कीर्तन कळण्यासाठी काय पाहिजे करंट शॉर्ट झालेला नाही कळणार हा टच मध्ये पाहिजे ना हिरवा लाल लाईट लागला पाहिजे टेस्टर लावल्यावर ऐका मग मला सांगा याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच एका वेगळी वेगळी आहे करंट ही नावाची शक्ती एक आहे याच्यावर जोडलेली उपकरणं वेगळे आहे तुम्ही या करंटचा फायदा माईक साठी घेऊ शकता लाईट साठी घेऊ शकता फॅन साठी घेऊ शकता वैतागली तर हात भी लावू शकता तुम्ही ठरवा याचं काम आहे पॉवर शक्ती बरोबर आहे ना तसं ईश्वर ही एक शक्ती आहे तुम्ही ठरवा कोणी त्याला बाळू मामा म्हणा कोणी ज्ञानेश्वर महाराज म्हणा कोणी तुकाराम महाराज म्हणा कोणी राम म्हणा कोणी कृष्ण म्हणा कोणी हनुमंत म्हणा ही एक शक्ती आहे एको देवस सर्व भूतेश ओढा ज्याचा जसा भाव जिथं बसत असेल त्याने तिथं भाव ठेवा दर्शन कोणत्याही देवाचं घ्या पण सर्व देवात आपल्याला एक देव दिसला पाहिजे महाराज
अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्यासे शंख चक्र गदा पद्म सहितारी अवताराच्या राशी तो परमात्मा आहे. देव नटला नाना परी भरो निवरला चराचरी. म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यान ते आमचे कुलदैवत पांडुरंग. आणि त्या देवीची ओळख महाराज आम्हाला सोन्याराकड गेल्याशिवाय सोन्या खऱ्या सोन्याची ओळख होणार नाही. मुलाला बापाची ओळख करून घ्यायची असेल तर कोणाला विचारावं लागेल? आईला. आईनं सांगितलं बाप आहे, बरोबर आहे ना. हे बघा, सोनारा शिवाय सोन्याची ओळख नाही, आईशिवाय बापाची ओळख नाही, तसं संताशिवाय जगातल्या देवाची ओळख नाही. जर संतच आले नसते तर देव कुणाला कळला असता महाराज? इथं जर बाळूमामाच्या मेंढ्या थांबल्या नसत्या तर सप्ताह झाला असता का? बाळूमामाच्या मेंढ्या इथं थांबल्या नसत्या तर अंबादास महाराज उदयाला आले असते का? बाळू मामाच्या मेंढ्या थांबल्या नसत्या तर जंगल में मंगल हे घडून आलं असतं का? चला बोला, कशामुळे झालं? ही त्यांच्या मेंढ्याची ताकद आहे, ते तर यायचीच राहिली. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? हे बाळू मामाच्या नुसत्या मेंढ्या थांबल्या काय या घोटका गावाचं बदललं सगळं, है की ना? सगळंच बदललं ना, नाही तर घोटका गाव म्हणजे खटकाच होता सगळं, बरोबर है ना? घोटका आणि खटका सारखाच ना, बरोबर आहे का नाही? पण हा घोटका आता एवढ्या परमार्थाकड ओळला. ही ताकद कुणाची आहे? बाळू मामाची आहे ना. बाळू मामा जर नसते आले, बाळू मामाच्या मेंढ्या इथं नसत्या आल्या, तो वाडा जर इथं नसता थांबला तर हे सगळं चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं नसतं महाराज. ही ताकद आहे. संत जर नसते तर देव कळला नसता आपल्याला. प्रत्येक जातीत एका संताचा जन्म झाला का? त्या जातीतल्या लोकाला देव कळावा म्हणून, देवाचं महत्व कळावं म्हणून. बाळू मामाची आत्मापूरची पालखी सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाला जाते हे विसरू नका बरं का. आत्मापूरची पालखी पंढरपूरच्या पांडुरंगाकडे येते का? संत जरी वेगळे वेगळे असले तर सगळ्यांचं आराध्य दैवत मात्र पांडुरंग परमात्माच आहे, हे विसरता कामा नाही. मग संत जर नसते तर देव कळला नसता आपल्याला. संताशिवाय देवाची ओळख नाही. नामदेवरायाच्या जीवनातलं उदाहरण घ्या. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेवराय. आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, त्याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते, कुंभाराकडं मडकं तपासायचं, थापट नाचतं बघा, थापट नाचतं. बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली आणि नामदेवरायाला तिथं कच्चं ठरवलं. गोरोबा काकाने सांगितलं, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. नामदेवरायाला राग आला, 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा? सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? अरे तुझे कागदपत्र बसत नाहीत ना, तू बसव ना, कसे बसवायचे? मला भेटलं पाहिजे, है का नाही? ऐका, काम नाही झालं की माणसाला राग कुणाचा येतो? ज्या अधिकाऱ्यानं काम नाही केलं त्याचा नाही राग येत. आपण कुणाचे कार्यकर्ते आहोत त्या नेत्याचा राग येत असतो. तुम्ही तर महाराजाला एवढे जवळचे मित्र म्हणता आणि एवढ्यात महाराज येत नाही म्हणल्यावर तुमचा फायदा काय? असं होतं का नाही? काम नाही झालं की माणसाला राग, आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा येत असतो. नामदेवरायाला राग आला, कुणाचा? गोरोबा काकाचा नाही, पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे, पांडुरंगा संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं, नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. म्हणे देवा, मी 24 तास तुमच्या बरोबर राहून कच्चा आहे, मग कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? म्हणले, तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागेल.
हिंगोली जिल्हा औंढा नागनाथ तालुका 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठं आहे? औंढा नागनाथला आहे. तिथं विसोबा खेचराचे तुरा पाय धरावं लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूर वरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा, जे विसोबा खेचर आहेत ना ते महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. नामदेवरायाने हे दृश्य पाहिलं, तळपाच्या मस्तकाला गेले. नामदेवराय माघारी निघाले, विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठं जात आहे? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. म्हणे कसं काय? अहो देवान मला तुमच्याकडे पाठवलं होतं, पण तुम्हालाच देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला तुम्ही, आणि तुमचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? कधी कधी माणूस वरच्या रंगाला भुलत असतो. गेल्या वर्षी भुललो होतो आम्ही याच्या वरच्या रंगाला. काय म्हणले, काय माहित भाऊ काय ठरलं आणि कसं झालं तुमचं, तुम्ही बघून घ्या. सगळे असे आश्चर्यचकित होत होत्या. पाहिलं की असं वाटतच नव्हतं ना की हे एवढा मोठा सप्ताह करू शकशील वा. तर महाराज लोक बोलतात तर सामान्य बोलतील, याच्यात काय नवले सांगा. कधी कधी वरच्या रंगाला माणूस भुलतो का नाही? नामदेवराय भुलले ना. नामदेवरायला वाटले यांनी देवाच्या डोक्यावर पाय ठेवले, यांचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे. विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जाताय तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय उचलून खाली ठेवा मग जा. विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायाने उचलले, ऐका, आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवायला गेली. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं एक दोन ठिकाणी नाही, जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. जिथं जिथं पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तिथून खालून आपोआप पिंड निघाली. मग नामदेवरायाला कळलं, अरे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही तर बाळू मामानाच यांचे पाय डोक्यावर घेतलेले आहेत. कळलं माझं बोलणं? यांनी यांचे पाय देवावर ठेवले नाही तर देवानाच यांचे पाय डोक्यावर घेतलेले आहे. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो. नामा मने खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठाई. म्हणजे विसोबा खेचरा सारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? नको तिथं अवघड बोलून फायदा आहे का? आता मी तुमच्या पुढे संस्कृत बोलून काही फायदा आहे का सांगा? तुम्हाला कळलं तर पाहिजे ना.
बरोबर आहे का नाही? कळणं कळतं त्या भाषेत सांगावं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. नुसतं ज्ञान असून फायदा नाही, ते कुठं वापरायचं याचं सुद्धा ज्ञान असणं गरजेचं असतं. हा लक्षात ठेवा. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय. त्याला म्हणलं का रे तू काल कीर्तनाला येणार होता का आला नाही? तो म्हणे महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरनं मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्या वर्तुळाकार भागात हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे त्याला महीवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ मध आकाशात विलीन झाला, करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं बोंबल्या पंक्चर म्हण पंक्चर म्हणल्यावर कळत असू एवढा कुटाणा करायची काय गरज आहे सांगा. कळतं त्या भाषेत सांगणं हे कर्तव्य आहे. नामदेव रायाला देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाली. कुणामुळं? विसोबा खेचरामुळं. ऐका, ज्या नामदेव रायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली त्याच नामदेव रायाने देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली माया हो? ऐका, बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहितीये कधी असते? बोला ना. बलिप्रतिपदा माहितीये का कधी असते? गुढीपाडवा झाल्यावर. बरोबर का? नाही, आता दीपावळीचा पाडवा. बलिप्रतिपदा माहीत नाही तुम्हाला? दीपावळीचा पाडवा. त्या दिवशी काय करायचं असतं? वळायचं असतं. कुणी कुणाला? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? मग बोला ना, कुणी कुणाला वळायचं असतं? हां, नवऱ्यानं बायकोला. बरोबर ना? नाही 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 नाही, चुकलं. बायकोनं नवऱ्याला वळायचं असतं. तुम्हाला ओळलं नाही का आतापर्यंत? जाऊ द्या, आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, हे प्रतिपदा तिलाच म्हणायचं. अगं ओळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडायचं नाही. आपणच ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची. येथे कोणाचे चाले ना, आहे की नाही? तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना अशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या, शेंडे दाबूनच घरी यायचा. बाया मारा, बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतीन पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला तर एकान व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुखी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसान लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे का नाही? लय अवघड. ऐकली तर ठीक, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. लक्ष देऊन ऐका. रुक्मिणी माता म्हणी आज बलिप्रतिपदा आहे, मी तुम्हाला ओवाळणार आहे. भगवंत म्हणले ओवाळणार मी कुठं नाही म्हणतो. देवाला ओवाळण्यासाठी रुक्मिणी माता आरतीचं ताटा नाही गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला देवानं रावळात बोलून घेतले. सकाळी सकाळी सर्व भक्त रावळात आले, म्हणले देवा एवढ्या सकाळी सकाळी आम्हाला कशाला बोलवलं? भगवंत म्हणले आजचे कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे, तुम्ही लाईन धरून उभा राहा. सर्वांना लाईन धरून उभं केलं आणि रुक्मिणी माता यायच्या आत देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसाय होता ना तसं सर्व भक्त बनवले बरं का. आणि भगवंत त्या लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता ओळायचं कोणाला? लाजल्या लाजले गे माया ता कोणा काकडा म्हणजे काही झोप येत नाही म्हणून नाही काकड्याला या घटना घडलेल्या आहेत. पण आता काकड्याचा अवघड आहे पांडुरंग महाराज. ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा आणि ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा गोड आवाज ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज गोंडो गोंडो धारे ना जवा सोड मोकळा आहे. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा.
नये जरी तुझ मधुर उत्तर दिला सुस्वर नाही देवे नाही तयावेन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल राम कृष्ण. काय म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे, म्हण तू काय कोणाला, नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. म्हणून म्हणतात जो प्रेम गली मे आये नाही प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही. महाराज आहे की नाही, प्रेम सुख दे 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 प्रेमाविन नाही समाधान. मग प्रेम असलं पाहिजे ना. काकडा करणारी प्रेमी मंडळी असते. लाजल्या रुक्मिणी माता आता कोणाला व्हायचं, तेवढ्यात नामदेव राहिले. नामदेव राय लाडके होते, यायला उशीर झाला. रुक्मिणी मातेनं नामदेव रायला आवाज दिला. ओ नामदेवा इकड्या. म्हणले बोला आई साहेब. काय म्हणता? म्हणले याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेव राय म्हणले आई साहेब हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे. नवरानं ओळखता या व्हायच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणले चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला ना. सर्व सारखे दिसू लागले ना. नामदेव रायनं सर्वांकडे पाहिलं. क्षणभर नामदेव रायच्या सुद्धा लक्षात आलं नाही, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झालती. काय घोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता. बाकीच्या सोंगाड्याच्या तिकडे पाहिजे नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बर. आता ते काय भाऊबीजेचं ताट थोडंच आहे भाई माया. प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेलं तर पातिव्रत्य धर्म नष्ट होईल ना. भाऊबीजेचं ताट कोण इकडे जाऊ द्या, टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढ नाही कळलं का तुम्हाला. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना म्हणताय ना. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री खुर्द आणि बुद्रुक बरोबर आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरपंच उपसरपंच पती उपपती अशी आपत्ती जाणू नको. आई साहेब म्हणल्या तुझ्या हातात दिसत ते म्हणले बिंदास्त जा. वैजयंती माळ गळा श्रीवचलांचना श्रीवचलांचन विष्णुदास नामा विष्णुदास नामा येने दवी लिखून केली ठावे
बायला देव ओळखता आला कुणामुळं विसुबा खेचरामुळं, आणि रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं नामदेवरायामुळं. केली ठावे संतानी म्हणून बर्वे झालो शरण गेलो, उगविलो संकटी आणला ही रूपावळी करो निखळी हरिदासी. बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी विठोबा सर्वांनी हात वर करा सर्वांनी महिला नामाचा महिमा काय अंबादास महाराजाला विचार. नामाचा महिमा नाम घेतल्यानंतर काय होऊ शकत. अहो काय अंबा, तुम्ही एका वर्षापूर्वीचे अंबादास महाराज आठवा आणि आजचे अंबादास महाराज आठवा, ही सगळी किमया बाळू मामाच्या आशीर्वादाची आहे. ज्यांच्या मेंढ्या लोकांचा दुःख बरं करतात त्यांचा प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाल्यावर दुःख कसं शिल्लक राहील. मी बाळू मामाच्या वाड्याची ताकद सांगतो तुम्हाला. ते वाडे जास्त माळ शिरस नातेपुते परिसरात जास्त थांबतात, पण त्या वाडा जिथं थांबतो त्याच्या आजूबाजूला सगळीकडून पाऊस पडल, पण सेवा आणि प्रसाद होईपर्यंत वाड्यावर पाऊस आजही पडत नाही. ही ताकद बाळू मामांची आहे, लक्षात ठेवा. जन्म कुठलचा बाळू मामाचा? बेळगाव जिल्हा आहे ना, चिक्कोडी अकोल आहे ना, आणि तिकडचे बेळगाव जिल्ह्यातले बाळू मामा. आईचं नाव, वडिलाचं नाव सत्यवा, काय वडिला आईचं नाव सत्यवा माता आणि वडिलाचं नाव आर भावे, काहीतरी आडनाव आर भावे, लक्ष देऊन आहे का बरं का. मई अप्पा, हां आठवलं मला, मई अप्पा आणि आईचं नाव सत्यवा माता, बरोबर आहे. आर भावे आडनाव आणि जन्म 3 ऑक्टोबरचा. आता कोणता सुरू आहे? ऑक्टोबरच सुरू आहे ना, म्हणजे हे 3 तारीख जी झाली ना, या 3 तारखेला बाळू मामांचा 3 तारीख अशी आहे. एक चरित्रात वाचलेलं आहे मी, ऑक्टोबरचे 3 तारीख असे 1892 सालचा, बरोबर आहे. सोमवारचा दिवस दुपारी 4 नंतरचा जन्म बाळू मामांचा, लक्ष देऊन आहे का बघा. मला सांगायचं काय, आणि बाळू मामा हे लहानपणी जरा खोडकर होते, आणि खोडकर असल्यामुळं जैन समाजाचे चंदूलाल शेठ यांच्या घरी त्यांना कामाला ठेवलं होतं, कामाला ठेवलं होतं, पण तिथूनही बाळू मामा गेले. मग बहिणीच्या घरी गंगूबाईच्या घरी बाळू मामा राहिले, गंगूबाईच्या घरी बाळू मामा राहिले. आणि भाचे मामा 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 म्हणायचे, आणि भाच्याचे मामा या जगाचे मामा झाले.
बाच्याचे मामा या जगाचे मामा झाले आणि गंगूबाईचीच मुलगी होती त्यांच्या बरोबरच बाळूमामाचा विवाह झाला आणि ऐका गरोदर राहिल्या माता पण गर्भपात झाला आणि तेव्हापासून संसाराचा त्याग केला आणि संसाराला तिलांजली दिली आणि ठरवलं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरीन तिन्ही लोक ऐका. आणि त्या बाळू मामानं मग स्वतःच्या संसाराला जाळवणी संसार बैसलो अंगणी स्वतःच्या संसाराचा त्याग केला आणि या जगाचा संसार मला सुखाचा बनवायचा आहे म्हणून बाळू मामानं ऐका या जगाच्या उद्धारासाठी अनेक भाषेमध्ये बाळू मामाचे व्याख्यान राहायचे. कर्नाटकी भाषा असेल, मराठी भाषा असेल, हिंदी भाषा असेल, अशा अनेक भाषांमध्ये आपल्या भक्तांना बाळू मामानं प्रबोधन करायचं. आणि बाळू मामाचं सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर मेंढ्यांची सांभाळ करायचे. बाळू मामा मेंढ्यांच्या मागं जायचे, मग ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता त्या मेंढ्यांची सेवा बाळू मामा करायचे. तर त्या मेंढ्यामध्ये एवढी ताकद आली महाराज बाळू मामाच्या आशीर्वादानं त्या मेंढ्यासुद्धा जगाचा उद्धार करणाऱ्या झाल्या. हा इतिहास आहे लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं काय, या बाळू मामाच्याच आशीर्वादानं आज अंबादास महाराजांचं हे सगळं जीवन बदललेलं आहे. जसं ज्ञानोबा तुकोबारायांच्या संगतीत आल्यानंतर आम्ही सामान्य असणारे आज एवढे माननीय झालो, म्हणून असे सामान्य असणारे अंबादास महाराज बाळू मामाच्या आशीर्वादानं आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत ही किमया त्यांच्या आशीर्वादाची. आणि सांगू महाराज काय कधी कोणाला आशीर्वाद येईल सांगता येत नसतो. भगवंतांनी ठरवावं एखाद्याला मोठं करायचं त्याच्या हातात आहे, आपल्या हातात काय माहीत होतं कोणाला. मनोज जरांगेपाटी बोला ना, सामान्य माणूस. जसं मी यांना गेल्या वर्षी पाहिलं तसं मी त्यांच्याही गावात गेल्या वर्षी आताही मी त्या आरक्षणाच्या सप्त्यात कीर्तन करून आलो. परवाच दोनच दिवस झाले त्याला, 2 तारखेला माझं कीर्तन तिथं होतं. सामान्य कुटुंबात जन्माला आलेला माणूस, सामान्य अवघी 4 एकर जमीन त्याच्यातली 2 एकर समाजासाठी अगोदरच विकली होती 2 एकर. आणि सामान्य कुटुंबात जन्माला आलेला सामान्य माणूस काय हो एखाद्याला ठरवलं देवानं मोठं करायचं की आज फक्त मनोज जरांगे पाटलाची चर्चा आहे महाराष्ट्रभर. बरोबर आहे का नाही, चला बोल. फक्त आणि एकदम मला सांगायचं काय, जीवन समाजासाठी झोकून घेतलं की महाराज 7:45 दिलेली अहमदपूरची वेळ 10:52 आलं तरी लोक उठून जात नाही, हा समाजासाठी केलेलं कामाचा पावती आहे. लक्षात ही समाजासाठी केलेल्या कामाची पावती आहे. म्हणून बाळू मामानं समाजासाठी वेळ दिला, आपल्या जीवनातला सर्व वेळ समाजासाठी दिला, समाजाच्या कल्याणासाठी दिला, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. महाराज म्हणले या जगाच्या कल्याणासाठीच त्यांची अवतार असतो, म्हणून तोच आशीर्वाद महाराजांना या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणून हा एवढा मोठा सप्ताह या ठिकाणी घडून येतो लक्षात ठेवा. आणि आज राम मंदिरही त्यांनी, गेल्या वर्षी मी आलो होतो तर नेमकंच बाळू मामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली होती. आणि या वर्षी शेजारून इकडून पाहिलं, म्हणलं हे काय, म्हणलं हे राम मंदिर आहे, 101 फुटाचं राम मंदिर. वा जोरदार टाळ्या वाजवा. गेल्या वर्षी घर नव्हतं पण अगोदर देवाचं घर बांधलं, आणि आता आपलं घर झालं तर देवाचं घर त्याच्या बीपेक्षा मोठं करायचं ठरवलं. याला म्हणतात भगवंताविषयी असलेला कृतज्ञता भाव आहे. हा आपल्याला देवाने दिलंय ना, बस देवाला आपण का देऊ नये. देवाने अरे आपल्याला दिलंयच त्याने, मग आपण त्याच्यासाठी का करू नये. लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती आहे आपण याही कार्यक्रमाला आणि त्या मंदिरालाही सढळ हाताने मदत करा. कारण काय असतं महाराज, राम मंदिराचं काम चालू आहे अयोध्येमध्ये. मोदी साहेबांना एकट्या BJP च्या पैशाने राम मंदिर नाही बांधलं. काही काही तर उद्योजक आले होते की आम्हाला राम मंदिर बांधायची जबाबदारी आहे, मोदी साहेबांना सांगितलं नाही. मला या देशातल्या प्रत्येक हिंदूचा 100 रुपये तरी घ्यायचे, म्हणून प्रत्येकाकडून 100-100 रुपये गोळा केले आणि त्या मंदिराचं काम चालू आहे. तसं आपल्यालाही वाटलं पाहिजे या मंदिरात एक वीट माझी आहे, म्हणून प्रत्येकानं सढळ हातानं त्या मंदिराला मदत करणं गरजेचं आहे. एवढं मोठं आज गावाचं नाव व्हायला लागलं, नाही तर काय माहीत होतं हे गोटका कुणाला. आणि अंबादास महाराज
तुमचं उदाहरण मी अनेक गावात दिलं, काही लोकांनी तुमच्यापर्यंत ते सांगितलं पण, लक्षात ठेवा का. अरे एवढं मोठं जर कार्य एखादा माणूस हिंदू धर्मासाठी करत असेल तर आपण त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा, काही का निमित्तानं होईना, हिंदू धर्माचं कार्य आहे, देवाचं कार्य आहे, आपण त्याच्या मागं उभं राहिलं पाहिजे. म्हणून एवढं मोठं राम मंदिर होत आहे ना, आपण त्याला सढळ हातानं मदत केली पाहिजे. मी सांगेल बघा तुम्हाला, अरे छत्रपती शिवाजी महाराजाचा असा एकही किल्ला नाही का त्या किल्ल्यावर मंदिर नाही. एक किल्ला असं दाखवा मला का त्या किल्ल्यावर मंदिर नाही महाराज. अरे स्वराज्याची शपथ भगवंताच्या पिंडीवरच घेतली होती हा शिवाजी महाराजांनी. लक्षात ठेवा, देवाशिवाय काय या जगामध्ये. म्हणून भगवंताला, भगवंताशिवाय या जगात आपलं काहीही नाही आहे. म्हणून त्या भगवंतासाठी आपण दिलं पाहिजे. तू का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य गात, हे फार महत्वाचं आहे. व्हायला लागलं बघ सुंदर होऊ द्या, करायला लागलेत ना ते आपल्याला काय जाऊन ऐकायचं ना नाहीचं. बरोबर आहे ना, आपल्याला जबाबदारी काय, दोन तास ऐकायचं नाही, ऐकलं तर जेवायला तर आहेच नाही, तर बरोबर आहे का नाही. चांगल्या कामाला मदत करा, नाही तर लोकायला जमत नाही. आज काही अशी कपडे घातलेले बी जमत नाही. एक तर मला म्हणे महाराज दिसतात, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो. मग महाराज लोकायला काय करायचे म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणतोय घरातली गोधडी बाल माझ्या अंगाला का कपडे बी महाराज चांगले घालू नाही धार नाही. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता, ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे, ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही कधी घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. हा त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकटा तू या दारात काही माग आलो. बरोबर आहे का नाही, शोकांती काय का नाही. आजी सांगा बरं, एखाद्यानं घर बांधलं ना आपल्याला वास्तुशांतील बोलवलं तर आपण जाऊ. हो चांगलं घर बांधलं हो, आमच्याकडून नाही असं होत बांधणं. पण तुमच्या बंगल्याच्या सावलीत आम्ही बास टाकून तर झोपू शकतो ना, तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहे का. नाही तर त्याच्या घरी गेल्यावर फरचीच अशी नव्हती पाहिजे, दरवाजा छेव नव्हता पाहिजे, फॅनच ठेव नव्हता पाहिजे, टी व्हीची नव्हती पाहिजे. तू या घराला अगोदर खिडक्या लावून घे, मग चौकशा कर. एखाद्यानं गाडी घेतली आपल्याला बोलवलं, जाओ गाडीचे पेढे, गाडीचे पेढे. आपण म्हणा गाडी घेतली, वा 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 आनंद झाला. हो आम्हाला नाही घेता येत, पण तुमच्या गाडीत बसून आम्ही अहमदपूरला येऊ शकतो का नाही, तुम्ही आम्हाला नाही म्हणणार आहे का. नाही तर त्याला लगेच म्हणायचं हप्त्यावर घेतली का, अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, पण घेतली ना तू, गरज काय ते चौकशा करायची. बरोबर आहे का नाही, मग चांगलं म्हणत चला ना. एखादा करत असेल सहजासहजी कोणाला काही मिळत नाही मला. तुम्ही आता त्यांच्याकडे पाहून काही जळत असतील लोक, जळून होणार काय. अंबादास महाराजाचं बदललेलं जीवन पाहून काहीला चांगलं वाटत असेल, काहीची आग होत असेल, मग जळून होणार काय, परिणाम काय होणार आहे, काही नाही. उलट त्यांना चांगलं म्हणा, चार पाच रुपयाचं काम होऊन जाईल. बरोबर आहे ना, त्यांना चांगलं म्हणले तर 10-5 रुपये उसने भेटतील, आपलं काम होऊन जाईल. त्यांना वाईट म्हणून होणार काय, त्यांचं कमी नाही होणार, आपलं नुकसान होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा सांगेल, चांगलं करणाऱ्या काम माणसाला मदत करत चला. बोलण्यासारखं भरपूर आहे, हे दुश्मन घड्याळ रुक नाही राहाय. वेळ संपलेला आहे, 11 वाजलेले आहे, आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. मला आवडत नाही वेळेच्या पुढं लांबून लांबून माणसं आली. तिकडं ते काय डोंगर गाव का काय, तिथून मी येत होतो तेव्हा ते पिकअपमध्ये माणसं येत होते, आजूबाजूच्या गावचे माणसं येत होते. लांब लांबून माणसं आली, लांब लांब जायचे सगळ्यांना. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याच बाहेरगावून आलेल्याला मी धन्यवाद देतो. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं आहे की नाही. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे, समज करून करत असताना, रच करून करत असताना तरुणाला पुढे आणलं पाहिजे, गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही, वेळेच्या पुढं जाणं मला आवडत नाही. या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा अंबादास महाराजाला विनंती करतो, लाख अडचणी येऊ द्या अंबादास महाराज, पण हा अखंड हरिनाम सप्ताह बंद करू नका, एवढी विनंती. उद्या या महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार, आमच्या कीर्तनकारातला डॉन म्हणावं लागेल त्याला. बरोबर आहे का नाही, उद्या इंदोरीकर महाराजांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. माय हो बसा, समिंद्र आत्या बसा, शांता माय, हो शांता माय, झालं 2 मिनिटं बसा ना. बाईल म्हणलं बर जाताच का, बर बसता का नाही, बसल्या वाटा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा.
बसल्या बसल्या त्याला वाटलं झालं बा आता यार चालला आहे का. दोनच मिनिटं राहिले समिंद्रात्या, फक्त दोनच मिनिटं राहिला आता आहे का नाही. बघा म्हणून म्हणलो होतं मी वेळेच्या पुढे जायचं नाही आपल्याला, थांबलो मी वेळेतच थांबणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा अंबादास महाराजांना धन्यवाद देतो. आपला हा सप्ताह असाच मोठा होत राहो. यंदा सुंदर वातावरण आहे, गेल्या वर्षीपेक्षा डबलनी फरक आहे यावर्षी, डबलनी. एवढं गोड नियोजन आपण या ठिकाणी केलं आणि स्वागतही आमच्या तिकांडे महाराजांमुळं. महाराज लोकांची छान व्यवस्था, महाराजांच्या जेवणाची व्यवस्था, महाराजांचं स्वागत कसं, यूट्यूबवाली सगळी मंडळी या ठिकाणी काय काय गजर हरिनामाचा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. भेटूया पुढच्या वर्षी. तोपर्यंत जय जय राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर.